आपण प्रदूषणाचे प्रकार बघू. प्रदूषणाचे तीन प्रकार आहेत, हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. पैकी पहिला आहे हवा प्रदूषण. आता हवा प्रदूषण म्हणजे काय? तर विषारी वायू, धूळ आणि सूक्ष्मजीव यांसारखे घातक पदार्थ हवेमध्ये मिसळण्याला हवेचं प्रदूषण असतं. आता या हवा प्रदूषणाची कारणं कोणकोणती आहेत? तर ही कारणं दोन प्रकारची आहेत. एक आहे मानवनिर्मित आणि दुसरं आहे नैसर्गिक. बघा, हवा प्रदूषणाची दोन कारणं आहेत, नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित. आता नैसर्गिक कारणं कोणकोणती आहेत? तर पहिला आहे ज्वालामुखीचा उद्रेक. ज्यावेळी पृथ्वीवर कुठेही ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळी स्थायू, द्रव आणि वायू रूपामध्ये अनेक घटक वातावरणामध्ये मिसळत असतात आणि त्यामुळं हवेचं प्रदूषण होत असतं. उदाहरणार्थ सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ इत्यादी. दुसरं आहे भूकंप. ज्यावेळी भूकंप होतो त्यावेळी पृथ्वीच्या अंतरंगातील विषारी वायू आणि पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकली जाते आणि त्यामुळं हवेचं प्रदूषण. तिसरं आहे वावटळी व धुळीची वादळे. या वावटळीमध्ये किंवा वादळामुळे केरकचरा, माती, धूळ, सूक्ष्मजीव हे हवेमध्ये मिसळतात आणि त्यामुळं हवेचं प्रदूषण. पुढचं कारण आहे वन्य. जंगलाला लागलेल्या वन्यांमुळं हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांसारखे विषारी वायू मिसळले जातात आणि त्यामुळं हवेचं प्रदूषण होत असतं. आणि पुढचं कारण आहे सूक्ष्मजीव हवेमध्ये मिसळल्यामुळे. मग गाजर गवत असेल, वेगवेगळ्या कवकांची बीजे असतील, यांसारखे सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळं हवेचं प्रदूषण. आता आपण मानवनिर्मित कारण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे इंधनाचा वापर. त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेट, लाकूड, दगडी कोळसा यासारख्या इंधनाच्या ज्वलनामधून मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर घन कचरा, शेतीतला कचरा किंवा बागेतल्या कचरा उघड्यावर जाळल्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होत असतं. मानवनिर्मित दुसरं कारण आहे औद्योगिकीकरण. कारखान्यामध्ये इंधनाच्या ज्वलनातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो आणि हा बाहेर पडणारा धूर हवेमध्ये मिसळून हवेचं प्रदूषण होत असतं. आणि तिसरं कारण आहे अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. अणुऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम, थोरियम यासारखे मूलद्रव्यांचा वापर केला जातो आणि त्यातून घडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे हवेचं प्रदूषण होतं.